महाराष्ट्र में मराठा आरक्षण का मुद्दा गर्मा रहा है। इस मामले पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि इस मामले में केंद्र सरकार ने हस्तक्षेप करने से मना कर दिया है। ऐसे में राज्य सरकार की जिम्मेदारी है कि मराठा समाज को आरक्षण दिलाए। पूर्वी सुद्धा मराठा आंदोलनाला घेऊन तत्कालीन सरकारचं केंद्र सरकारशी काही चर्चा न करता घेतलेला निर्णय होता। जर आजच्या परिस्थितीमध्ये मराठा एवढा मोठा समाज आज उग्र स्वरूपाचं जिथे आपण बघतो आहे की ज्या पद्धतीनं गावबंदीपासून आंदोलनाची दिशा त्यांनी जी बदलली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची झळ आता पोचते आहे, अशा स्थितीमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्यास नकार देणं म्हणजेच आता राज्य सरकारची पूर्णतः जबाबदारी हे आरक्षण देण्याची आहे। 102 व्या घटना दुरुस्तीनंतर तो अधिकारच मुळात राज्य सरकारला नाही। अशा स्थितीमध्ये राज्य सरकार आता या प्रश्नावर काय तोडगा काढते, दिलेलं आश्वासन पूर्ण होऊन ती वेळ आता निघून गेलेली आहे, म्हणून सरकारच्या पुढच्या निर्णयाकडे आमचं लक्ष आहे। या सर्व परिस्थितीला जबाबदार हे राज्य सरकार आहे, हे मुख्यमंत्री आहे, त्यांचे उपमुख्यमंत्री आहे, आणि म्हणून या सर्वाची जबाबदारी स्वीकारून जर तुमच्या देत नसेल तर तुम्ही आता या राज्यातून काढता पाय घेतला पाहिजे किंवा राजीनामा दिला पाहिजे, तरच हा समाजाला मला वाटतं की तुमची देण्याची ऐपतच नाही, तर तुम्ही त्या खुर्चीवर बसून उपयोग काय हे आता सिद्ध झालेलं आहे। कारण तो अधिकारच मुळात राज्य सरकारनं आहे, कशाच्या भरोशावर न अभ्यास करता न काही माहिती घेता कुठलाही सल्ला न घेता ही जर चर्चा किंवा त्यांना आश्वासन दिलं असेल तर मला वाटतं ते अत्यंत गंभीर आहे आणि हा प्रश्न महाराष्ट्रासाठी मराठा आरक्षण गंभीर होत चाललेला आहे।